साल 1992 बेंगलोरमधील एका हॉस्पिटलमधून एक बाप आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन अचानक गायब होतो आणि तो येतो सह्याद्रीच्या जंगलात. तर कशाला तर निळावंती ग्रंथाच्या शोधात. बरोबर, हा तोच ग्रंथ आहे ज्याबद्दल अनेक कथा दंतकथा दक्षिण भारतात प्रचलित आहे. या ग्रंथाने पशुपक्ष्यांची भाषा बोलता येते, गुप्त खजिना शोधता येतो, अनेकांना वेडसुद्धा लावलं या ग्रंथाने. विक्रम आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन याच ग्रंथाच्या शोधात सह्याद्रीत येतो, पण ग्रंथाचा शोध घेत घेत त्याला सापडते खुद्द निळावंती. एक गोष्ट अशीही सांगितली जाते की 400 वर्षापूर्वी बाजींनी निळावंतीला मारून टाकलं. जर बाजींनी निळावंतीला मारलंय तर विक्रमला सापडते ती कोण? जर ती खरंच निळावंती आहे तर ती आत्ता सुद्धा सह्याद्रीच्या जंगलात आहे का? आज आपण ओळख करून घेणार असलेल्या पुस्तकाचं नाव आहे महामाया निळावंती. हो, ही तीच निळावंती आहे जी पशुपक्ष्यांची बोलते, जिच्या नावाने निळावंती ग्रंथ आहे. अनेक दंतकथा तिच्या प्रचलित आहेत, पण या पुस्तकातील ही कथा निळावंतीची सत्य कथा आहे असा दावा या कादंबरीचे लेखक सुमित करतात. ही कथा खरी असो वा खोटी, कथा खूपच रंजक आहे. लेखक सुमित यांनी खूप सुंदर आणि अभ्यासपूर्वक कादंबरी लिहिलेली आहे. एकदा वाचायला घेतल्यावर ती खाली ठेवूच नये असे वाटते. फिक्शन, फॅन्टॅसी, सायन्स फिक्शन वाटणारी ही डार्क कथा आहे, त्याचबरोबर ही निसर्गाशी कनेक्टेड आहे. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत न्यू इरा पब्लिकेशन. ही कथा आहे पुत्रप्रेमात वेड्या झालेल्या बापाची. या कथेचा काळ आहे 1992-93. बेंगलोरमधून आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन एक बाप गायब होतो आणि तो येतो सह्याद्रीत. कथेत बापाचं नाव आहे विक्रम, विक्रम विभूते. विक्रम हा या कथेचं मुख्य पात्र आहे. त्याच्या अवतीभोवती ही कथा फिरते. निळावंती ग्रंथासाठी विक्रम आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन सह्याद्रीत येतो. त्या ग्रंथाच्या साह्याने त्याला आपल्या मुलाला जिवंत करायचं असतं. त्यासाठी तो जंगजंग पछाडतो, पण निळावंती ग्रंथाचा शोध घेता घेता त्याला निळावंतीचाच शोध लागतो. फार पूर्वी भिल्लम राजा निळावंतीसाठी इथे सह्याद्रीत आला होता. त्यानंतर 400 वर्षापूर्वी बाजींद आला होता आणि आता विक्रम. ही कथा सापाच्या वेटोळ्यासारखी एकमेकात गुंतलेली आहे. मिस्ट्री, सस्पेन्स, लव, पॅरलल युनिव्हर्स, इमोशन या सगळ्या गोष्टी यात आहेत. या कथेत अनेक पात्र आहेत. विक्रम, नलू, कुशल, आशा, सॅम्बियन, पूज्य, घेसास, आजी, आमसे, हेल्बर्ग. हेल्बर्ग हा सुद्धा निळावंतीसाठीच इथे आला असतो. आमसे हे निळावंतीची पूजा करणारे लोक आहेत. ते सह्याद्रीच्या जंगलात लपून राहतात. विस्कळीत वाटणारी ही पात्र सगळी या कथेशी कनेक्टेड आहे. पृथ्वीच्या उगमापासून सुरू असलेला हा नेव्हर एंडिंग सायकल आहे, तो असाच सुरू राहणार. लेखकाने खूप अभ्यासपूर्वक ही कथा लिहिलेली आहे. मध्ये मध्ये निळावंती चंपू या दस्तऐवजामधील काही भाग दिलेला आहे. यात तुम्हाला महामाया तंत्रसुद्धा दिलेलं आहे. कथा आपल्याला एक वेगळ्या सफरीवर घेऊन जाते. पुस्तकाचा मुखपृष्ठ केलंय पियुष मोरे यांनी. ते असं का हे तुम्हाला या पुस्तकातील पृथ्वीचा इतिहास हे प्रकरण वाचल्यावर कळेलच. पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय, मानवा तू भ्रमात आहेस. तू म्हणालास मी निसर्गाची भाषा शिकून घ्यायला इथे आलो. चूक, तू निसर्गाची भाषा शिकून घ्यायला आलेला नाहीस. तुझ्या मनात भीती आहे. त्या भीतीचं कारण आहे तुला स्वतःशीच बोलता येत नाही. तुला स्वतःशीच बोलायला शिकायचं आहे. तू सोबत मृतदेह आणलायस. तू म्हणतोस या मृतदेहाला पुन्हा जिवंत करायचं आहे. मानवा जेव्हा स्वतःशी बोलायला शिकशील तेव्हाच उमगेल तुला मृतदेहाला नाही स्वतःला जिवंत करायचं आहे. जर तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर तुमचे अभिप्राय कमेंट करा, आणि जर वाचलं नसेल तर नक्की वाचा. पुन्हा भेटू नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.